नमस्कार मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार असा अनेक महिलांचा प्रश्न होता. तसेच काही महिलांना अजून 1 रुपया मिळाला नाही आहेत. त्यांचे फॉर्म तर ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालेत आणि त्यांना 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये मिळणार असं सरकारने अगोदरही सांगितलं आहे, पण अजूनही त्या महिलांना 1 रुपया मिळाला नाही. मग हे पैसे कधी मिळणार? तसेच ज्यांना 3,000 रुपये मिळाले त्यांना पुढचा हप्ता म्हणजे तिसरा हप्ता 1,500 रुपयांचा मिळणार आहेत, तर तोही अजून मिळाला नाही. तर अनेक महिलांचे असे प्रश्न होते, ते वारंवार आपल्याला व्हिडिओखाली कमेंट करत होता. तसेच व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपवरती अनेकांनी मेसेज केले. तर मंडळी, या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांचे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार या संदर्भात सरकारने आता अपडेट दिले आहेत. तर बघूया काय आहेत ही अपडेट. तर यात त्यांनी म्हटलंय की महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक 29 सप्टेंबर पासून DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहेत. म्हणजेच आता 29 सप्टेंबर पासून सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. या हे पैसे DBT द्वारे येणार आहेत, म्हणजेच तुमचं जे काही बँक अकाउंट आहेत ते आधार कार्डला लिंक असावं, DBT साठी लिंक असावं. आणि हे कसं बघायचं आहे तर त्याविषयी मी माहिती दिलेली आहे, त्यासाठी आमचे जुने व्हिडिओ नक्की बघा. त्यात तुमच्या आधार कार्डचं बँक सीडिंग स्टेटस कसं बघायचं हे तुम्हाला कळेल, आणि ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल त्या बँकेमध्येच हे पैसे तुमचे येणार आहेत. तर ही होती महत्त्वाची अपडेट. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की विचारा. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. बाय बाय, टेक केअर, भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.